नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, डिसेंबर महिन्यामध्ये एक वर्षाचा शेवटचा महिना आहे आणि या महिन्यामध्ये सूर्यग्रहण होणार आहे. मग हे सूर्यग्रहण हे 26 डिसेंबर रोजी होणार आहे. हे या वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण आहे. ही एक खगोलीय घटना आहे. यामध्ये चंद्र, सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये येतो व सूर्याची किरणे पृथ्वीवर पोहोचत नाही, यालाच सूर्यग्रहण म्हणतात. तर चला आजच्या वेळेवर पाहूया की 26 डिसेंबर रोजी होणारं जे सूर्यग्रहण आहे त्याची वेळ काय असणार आहे, ग्रहण कुठे दिसणार आहे, तसेच याचा जो सूतक काळ आहे तो कधी असणार आहे, कधीपासून सूतक पाळायचं, वेद पाळायचे, याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. याच्यावर नवीन असाल ते चॅनल सबस्क्राईब करून घ्या. पहा, सूर्यग्रहण हे भारतीय वेळेनुसार सकाळी 8:17 सुरू होणार आहे आणि 10:57 ते समाप्त होणार आहे. खंडग्रासची अवधी 2:40 राहणार आहे. सूर्यग्रहणाचे वेद सूतक हे सूर्यग्रहण लागण्याच्या 12 तास अगोदर म्हणजेच 25 डिसेंबरला अगोदरच्या दिवशी संध्याकाळी 5:32 पासून प्रभावीपणे होणार आहे. की जे वेद म्हणजे सूतक काळ हा ग्रहण समाप्तीबरोबरच समाप्त होणार आहे, म्हणजेच 10:57 ते समाप्त होणार आहे. धार्मिकदृष्ट्या सूतक काळ हा कोणत्याही शुभ कार्यासाठी चांगला मानला जात नाही. ग्रहण आता कुठे दिसणार आहे ते आता पाहणार आहोत. तर सूर्यग्रहण हे संपूर्ण भारतामध्येच दिसणार आहे, त्याचबरोबर नेपाळ, पाक, श्रीलंका, मालदीव, बांगलादेश, भूटान, चीन, म्यानमार, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया या देशामध्ये देखील दिसणार आहे. तर सूर्यग्रहणाची जो आपण कालावधी पाहिला कुठे दिसणार आहे, तसंच सूतक काळ जो आहे तो व्यवस्थितरित्या पाळणे आवश्यक आहे. गर्भवती महिलांसाठी ते खूप महत्त्वपूर्ण मानलं जातं. तर मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा आणि पुढे असेच व्हिडिओचे अपडेट्स मिळवण्यासाठी या चॅनल नवीन असाल ते चॅनल सबस्क्राईब करून घ्या.